आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो, मुलाला घरी आणला, होता बसलाय आता. नमस्कार नमस्कार. ऑपरेशन त्याचं चांगलं झालं, व्यवस्थित झालं, आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचा आशीर्वाद होता, देवाचा पण परमेश्वराचा पण होता. कारण त्याला खूप त्रास झाला होता पहिला, कारण कसं माहितीये तो अपेंडिक्स जे होता तो एकदम फुटायच्या विचारात आलेला होता. त्याच्यामुळे त्याला खूप खराब झालेला खूप. कारण तिथं आम्ही सोनोग्राफी दोन तीन वेळा केलं, पण सोनोग्राफीमध्ये त्याचा आलाच नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला नक्की समजलंच नव्हतं काय येते. आणि आत्ता लास्टच्या टायमाला आला, तोपर्यंत तो जास्त झालेला, त्याच्यामुळं त्याचं ऑपरेशन त्याला एकदम जड गेलं. पण तुमचं सगळ्यांचा आशीर्वाद असल्यामुळं अगदी व्यवस्थित झालं, आणि घरी पण चांगलं, आत्ता चांगलं आहे. स्टॅपलर इथं केलं ऑपरेशन, स्टॅपलर मारलेत, किती टाके पडलेत माहिती नाही, पण नशीब लवकर ते मिळालं. कारण माझा अपेंडिक्स असं होतं की तो आतमध्ये आतड्यांच्या आतमध्ये असल्यामुळे ते समजला नाही सोनोग्राफीमध्ये. तो दोन तीन वेळा सोनोग्राफी केली एकाच डॉक्टरकडे, तेव्हा पुढे जाऊन समजलं की अपेंडिक्स आहे. करून छोटासा वाटला, मुंबईला सुद्धा केलेलं, तो डॉक्टर बोलला की छोटासा आहे, जास्त मोठा नाही आहे. पण जेव्हा ऑपरेशन करायच्या टायमाला डॉक्टरने बघितलं, तेव्हा डॉक्टर बोलला की पूर्ण खराब झालेला होता, कधी पण फुटू शकत होता तो, आणि जर फुटला असता तर त्याचं पूर्ण आतड्यांचं इन्फेक्शन झालं असतं. म्हणजे तो दोन ते तीन दिवसात कधी फुटला असता, पण नशीब की डॉक्टरांनी तेवढं कळलं आणि माझं ऑपरेशन झालं, सक्सेसफुल झालं. आता फक्त एवढंच की नॉर्मल लोकांपेक्षा रिकवर व्हायला टाईम मला जरा जास्त झाला. सर्वांचे आशीर्वाद.